जय हिंद मित्रांनो. मित्रांनो, 6 जून पोलीस भरतीची मैदानी चाचणी, कारण आपण बघितलं SRPF कोल्हापूर आणि सोलापूर या ठिकाणची एक परिपत्रक आला होता, त्यानुसार 6 जून मैदानी चाचणीबद्दल अनेक मुलं कन्फ्यूज आहेत. अनेक मुलांचं मला मॅसेज सुद्धा येतोय आणि कॉल सुद्धा येतोय की सर, खरोखर 6 जून पासून मैदानी चाचणी सुरू होईल का? बघा, याच्या अगोदर सुद्धा मी तेच सांगितलं होतं, आता पण मी तुम्हाला तेच सांगतो. बाबांनो, मैदानी चाचणी कधी सुरू होईल काहीच सांगता येत नाही. 6 जून ही नियोजित तारीख आहे, यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो आणि शक्यतोवर SRPF आणि जे किरकोळ घटक आहे, जसे की चालक असेल, जसे की बँड्समनचा असेल, जेल पोलीसचा असेल, यांचं मैदानी चाचणी लवकर होऊ शकतं याबद्दल म्हटलं होतं मी. आणि शिवाय मित्रांनो, आतापर्यंत फक्त 2 ठिकाणचेच वेळा परिपत्रक आलेले आहेत, जे बाकीचे जे काही ग्रुप आहे, मुंबईचा असेल, दौंडचा असेल, यांचं अजूनपर्यंत काही अपडेट आलेले नाहीये की बाबा या तारखेपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे किंवा काय नाही. ठीक आहे, बाकी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगेल, जो मुलगा खरोखर मनापासून तयारी करतोय, बरेच दिवसापासून तयारी करतोय, त्या मुलासाठी 6 जून जरी तारीख आली तरी त्याला काही फरक पडत नाही. पण फरक त्याला पडतो जो अजून झोपेतून उठलेला नाहीये, म्हणजे अजून तो कुठल्याही प्रकारचं प्रॅक्टिस केलेली नाहीये, इवन त्याचं ग्राउंडची तयारी झालेली नाहीये, अशा मुलांना प्रॉब्लेम येतो. बघा, मी नेहमीच मुलांना पॉझिटिव्ह करण्याचा विचार ठेवतो, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण व्हावी, एक उत्साह निर्माण व्हावा, यासाठी मी त्यांच्याशी बोलत असतो. आणि जे मुलं टाइमपास करतात किंवा ज्यांना अजून कशातच काही माहिती नाही, ते मुलं किंवा जे स्वतःला खूप हुशार समजतात, बाबा आम्हाला सर्व माहिती आहे, त्या मुलांनी या व्हिडिओपासून दूर राहायचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच असतो की प्रत्येकाला माहिती पोचली पाहिजे, जेणेकरून ते येणाऱ्या भरतीची तयारी केली पाहिजे. बघा, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा, तुम्हाला तयारी जशी करायची की माझी जी काही पेपर आहे 15 दिवसात, 1 महिन्यात, 2 महिन्यामध्ये माझा मैदानी होणार आहे आणि लेखी होणार आहे, असा दृष्टिकोन ठेवूनच अभ्यास करायचा असतो, असा दृष्टिकोन ठेवूनच प्रॅक्टिस करायची असते, तेव्हाच तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होणार. तुम्ही जर म्हटला रे आता ग्राउंड कुठं होणार आहे, कोणी म्हणणार सप्टेंबरमध्ये जाईल, कोणी तर डायरेक्ट पुढच्या जानेवारीमध्ये जाईल, मग तुम्ही तसं जर लॉंग लांब जाणार आहे असं जर विचार करून प्रॅक्टिस केलं तर तुमच्याकडून काहीच होणार नाही. हा प्रश्न असा निर्माण होतो, भरती निघायला बरेच दिवस झाले, फॉर्म निघायला बरेच दिवस झाले, आणि जर तुम्ही अजून प्रॅक्टिसला सुरुवात केली नसेल मग तुम्ही असाच विचार करणार आहे, अजून लेट व्हायला पाहिजे, अजून लेट व्हायला पाहिजे. अरे मग तुम्हाला कितीही दिवस दिले ना तरी तुमच्यासाठी ते कमी पडणार आणि काहीच तयारी होणार नाही. तुम्हाला जर लागायचं असेल तर तुम्ही भरती कधी निघेल किंवा मैदानी चाचणी कधी सुरू होईल यापेक्षा तुमची तयारी कुठपर्यंत आलेली आहे आणि आपल्याला जेवढे दिवस भेटतील त्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट कशी करायची आहे, एवढंच गोष्टीचा जर विचार केला तरच तुमचा फायदा होतो. बघा, परीक्षा, मैदानी चाचणी यांचं नियोजन करण्याचं काम सरकारचं आहे, ते कधी पण कुठल्याही क्षणी कोणताही निर्णय घेऊ शकतात. आता मुद्दा बघा ना तुम्ही, वयवाढी संदर्भात अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, ACBCचा अजून प्रश्न सुटलेला नाही, कारण ACBCचे बरेच मुलं हे फॉर्म भरण्यापासून राहिलेले आहेत, त्याचबरोबर जे वय संपलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचा पण खूप मोठा प्रश्न आहे. तरी हे 2 प्रश्न एवढे महत्वाचे असून सुद्धा सरकार त्या प्रश्नांकडे लक्ष देत नाहीये, असंच आपल्याला दिसून येत आहे. जर लक्ष दिलं असतं आतापर्यंत वेबसाईट परत सुरू झाली असती आणि आतापर्यंत फॉर्म भरण्याचे परत चालू झाले असते. परंतु खरं सांगायला गेलं तर भरती प्रक्रिया फक्त राबवायचं एवढंच त्यांची मानसिकता असते. जास्त मुलांच्या बाजूने विचार करणारे खूप कमी लोक आहेत की बाबा मुलाचा प्रॉब्लेम आहे, आपण ते सॉल्व्ह केला पाहिजे, ते अडचणी आहे ते समजून घ्यायला पाहिजे, हे असे विचार करणारे खूप मुलं कमी आहेत. आता झालं ते झालं, पण ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे ना मित्रांनो, 6 जून पासून कदाचित SRPF मैदानी चाचणी सुरू होऊ शकते, हे फिक्स नाहीये. तुम्हाला मी पहिले पण सांगतोय, आता पण सांगतोय, फिक्स नाहीये की ग्राउंड कधी सुरू होईल. जोपर्यंत आपण जे MHA IT वरती policerequirement.MHA IT वरती आपण फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी जोपर्यंत परिपत्रक निघत नाही तोपर्यंत आपण सगळं
अंदाजेच समजूया, कारण कालपर्यंत सुद्धा मी चेक केलं अजून कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी परिपत्रक आलेलं नाहीये. ठीक आहे, परिपत्र निघाला त्या दोन गटासाठी. काय आता एसआरपीएफ सोलापूर वाल्यांनी तर चेस नंबर सकट व्हिडिओ पाठवले होते की बाबा तयारी जोरात चालू आहे लागा. आता आम्हाला आपले पण काही डिपार्टमेंट मधले मुलं आहेत, त्यांनी सुद्धा मला सुद्धा सांगितलं की सर पोलीस भरतीची कदाचित मैदानी चाचणीचं नियोजन चालू आहे, तर कधी पण मैदानी चाचणीला बोलवू शकतात किंवा कधी पण परिपत्रक निघू शकतो. मुलांना सांगा तयारीत राहा. मी तेच तुम्हाला सांगतो की मुलांना तुम्ही तयारीत राहा. भरती निघेल तेव्हा निघेल किंवा मैदानी चाचणी सुरू होईल तेव्हा होईल, पण तुम्ही तयारीत राहा. जेणेकरून जरी तुमचे जून महिन्यामध्ये मैदानी चाचणी सुरू झाली तरी तुम्ही त्याच्यामध्ये चांगले मार्क्स घेऊ शकतात, याच्यासाठीच हा व्हिडिओ असतो. बाकी मित्रांनो, ज्याला ऑफलाईन बॅच लावायची आहे किंवा ऑनलाईन बॅच लावायची आहे, स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क करा आणि पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करा, ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो. बाकी मित्रांनो, तुम्हाला खरी तीच माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे, त्यामुळे चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. जय हिंद, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.